धार्मिक ब्रजमंडल की यात्रा पर जाते समय यात्रियों पर हुए जानलेवा हमले में कई यात्री घायल हुए, जिसके चलते देश के धार्मिक परिपेक्ष में उफान आ चुका है। उसी श्रृंखला में विश्व हिंदू परिषद एवं बजरंग दल द्वारा इस घटना के विरोध हेतु वैरायटी चौक पर तीव्र आंदोलन किया गया। गौरतलब है कि हरियाणा के नूह में विश्व हिंदू परिषद की ब्रजमंडल यात्रा के दौरान सोमवार को हिंसा भड़क गई। हिंसा की वजह अभी साफ नहीं हुई है। सूत्रों से बताया जा रहा है कि यात्रा के दौरान विशेष समुदाय के लोगों ने पथराव कर दिया, जिससे हिंसा भड़की। दोनों पक्षों में पत्थरबाजी और अंधाधुंध फायरिंग हुई, जिसमें कई लोग घायल हुए हैं। इस घटना के कारण देश के हिंदू संगठनों में असंतोष का वातावरण है, जिसके चलते विश्व हिंदू परिषद और बजरंग दल द्वारा सीताबर्डी स्थित वैरायटी चौक पर विरोध प्रदर्शन किया गया। इस समय जिहाद के विरोध में नारे देते हुए प्रदर्शनकारियों ने पाकिस्तान का झंडा जलाया और पाकिस्तान मुर्दाबाद के नारे दिए। इस समय विश्व हिंदू परिषद के प्रांत मंत्री गोविंद शेंडे ने इस घटना में विशेष जांच कर दोषियों को शिक्षा देने की मांग की है। दरवर्षी सोमवार ज्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये एक शोभायात्रा हिंदूंची निघते आणि त्या गाव भ्रमण करते, त्या यात्रेवरती ह्या वर्षी मुस्लिम आतंकवाद्यांनी षड्यंत्र रचून तिथला पूर्ण मुस्लिम समाज यांनी एक योजना करून शोभायात्रा निघण्याच्या आधीपासून त्या शोभायात्रेला कसं चारीकडून घेरता येईल त्याची योजना केली। पहाडांवरती जाऊन बसले, त्यांच्याजवळ बंदुका होत्या, रायफल्स होते, दगड होते आणि तिथं त्यांनी त्याच्यावरती हमला केला। शोभायात्रा बमुश्किल 15 मिनिट चालली होती आणि त्याच्यावरती हमला करण्यात आला। त्या शोभायात्रा वापस जायला निघाली तर पहाडावरून त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला। पोलिसांचा बंदोबस्त कमी होता, हा कसा काय बंदोबस्त कमी होता हा शोधाचा विषय आहे। हरियाणा सरकारचं हे फेल्युअर आहे, त्यांचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे आणि हे नुसती घटना नाही आहे, हा नुसती दगडफेक नाही आहे तर हा आतंकवादी हमला आहे। म्हणून सरकारने त्या दृष्टीनेच याचा सगळा शोध घ्यावा आणि सगळ्या जे काही त्याचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती बंदिश आणून त्यांना जेलमध्ये टाकून त्यांच्यावर मुकदमे केले पाहिजे आणि ज्यांची हत्या झालेली आहे त्या प्रत्येकाला 50-50 लाख रुपयाचा मुआवजा दिला पाहिजे। जे घायल झाले आहेत त्यांना मुआवजे दिले पाहिजे आणि ज्या गाड्या जाळल्या गेल्या आहेत, जवळपास 90 गाड्या जाळल्या गेल्या आहेत, त्यात पोलिसांच्या पण गाड्या आहेत, एक पोलीसवाला पण त्यात मेलेला आहे, त्या इतकी मोठी घटना होते अशी कशी हिंमत होते लोकांची करण्याची? त्या गावामध्ये राहणारा मुसलमानांच्या घरावरून दगडफेक होते, ज्या घरावरून दगडफेक झालेली आहे उत्तर प्रदेश प्रमाणे तिथल्या जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे बुलडोजर घेऊन ज्या घरांवरून दगडफेक झाली आहे त्या घरांना जमीन दोस्त केलं पाहिजे अशी आम्ही त्या हरियाणा सरकारकडून मांग करतो। आणि हिंदूंच्या प्रत्येक यात्रेला संरक्षण प्रदान करणं हे सरकारचं काम आहे। मोहरमच्या वेळेला दंगा होऊन जातो, राम जन्मभूमीची शोभायात्रा निघली त्याच्यावरती दगडफेक होऊन जातो, हनुमान जयंतीची शोभायात्रा निघते त्याच्यावरती दगडफेक होऊन जातो, असं कसं होऊन जात आहे? आणि आमची सरकार आणि पोलीस बंदोबस्त काय करतोय? तुमचा इंटेलिजन्स काय करतोय? हिंदूंनी कोर्टपर्यंत सहन करायचं? हिंदूंनी जर आपल्या हातामध्ये कानून व्यवस्था घेऊन घेतली फार कठीण होऊन जाईल आहे। आणि आत्मरक्षेचा अधिकार हिंदूंना आहे तर त्या आत्मरक्षेच्या अधिकाराच्या अंतर्गत आम्ही कार्यवाही करायला सुरुवात करून दिली तर तुम्हाला आवरता येणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि हे नुसते चेतावणी नाही आहे, आम्ही करून दाखवू शकतो, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। आणि म्हणून केंद्र सरकार असो, महाराष्ट्र सरकार असो की हरियाणाची सरकार असो किंवा कोणत्याही राज्याची सरकार असो, त्यांना आमची चेतावणी आहे की हिंदूंचं संरक्षण जर तुम्ही नाही केलं तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष टेम्बरे, BCN न्यूज नागपूर।